नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंगसाठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा। प्रभाग 11 बल्याणी विभागात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून तिपन्ना नगर बल्याणी उंबळणी परिसरात विकास कामांचा शुभारंभ। माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता मयूर पाटील यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे पाठपुरावा करून गटारे, रस्ते, तलाव सुशोभीकरणासाठी जवळपास 2 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले। बल्याणी प्रभागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून नागरिक बऱ्याच सुविधांपासून वंचित आहेत। या प्रभागात रस्ते गटारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रभागात रस्त्यांची मोठी दुर्दशा पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी आमदाराकडे निधीची मागणी केली असता आमदारांनी त्वरित मयूर पाटलांच्या मागणीची पूर्तता करत निधी उपलब्ध करून दिला। टिपण्णा नगर येथे गटारी व पायवाटा, उंबाळणी तलावाला संरक्षण भिंत बांधणे, उंबाळणी बौद्धवाडा येथे रस्ते गटारी, बल्याणी तलावातील गाळ काढून सुशोभीकरण करणे इत्यादी कामांसाठी जवळपास 2 कोटी रुपये निधी माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी आमदारांच्या विकास निधीतून मंजूर करून घेतला। या उद्घाटन सोहळ्यामुळे नागरिकांची मोठी समस्या मार्गी लागली असून प्रभागातील नागरिकांनी मयूर पाटलांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला। यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक मयूर पाटील, जक्की पाकुर्डे, अर्फत गुजर, महेश पाटील, विनोद शिंदे, एकनाथ पवार, भरत मडवी, सचिन गायकवाड यांच्यासह इत्यादी उपस्थित होते। आज माझ्या प्रभाग क्रमांक 11 बल्याणी या प्रभागामध्ये आपण बघत असताना टिपणनगर या भागासाठी माननीय आमदार महोदय यांच्याकडनं 35 लाख निधी गटारे, पायवाटे आणि CC रस्ता बनवणे यासाठी दिलेला आहे। तसेच आमच्या ग्रामीण भागात असलेलं उंबरणी गाव आणि तिथे पूर्वीपासून एक तलाव होता, या तलावासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी वारंवार महापालिकेचा पाठपुरावा केला, परंतु महापालिकेकडनं कोणताही त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून नाही दिला। ह्या गोष्टीसाठी मी पुन्हा आपले स्थानिक आमदार माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्याकडे मागणी केली असता त्वरित त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून 25 लाख निधी मंजूर करून आज त्याची वर्कऑर्डर होऊन आज कामाचं उद्घाटन झालेलं आहे। तसेच उंबरणी बौद्धवाडा येथील तेथील स्थानिक नागरिकांची मागणी होती गटरे, पायवाटा बनवण्याची, त्या मागणीलासुद्धा दुजोरा देऊन माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी 25 लाख निधी तिथे उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच एक मोठी समस्या होती बल्याणी तलावाची, जी मागील 10 वर्षापूर्वी मी महापालिकेचा पाठपुरावा करून 25 लाख निधी मंजूर करून याच्यासाठी वाडे भिंत बांधून घेतली होती, परंतु भरपूर वेळ निघून गेला आणि पुन्हा एकदा या तलावाची परिस्थिती आपण बघत असता दुरावस्था झाली होती। मी त्वरित माननीय आमदार मोदय यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून माझ्या या तलावासाठी 50 लाख निधी उपलब्ध करून दिला आणि आज त्याच्या कामाचा नारळ फुटलेला आहे। एक खंत एवढीच वाटते की माननीय आमदार मोदय यांच्या आईचं दुःख निधन झालेलं आहे, त्या या कार्यक्रमासाठी या उद्घाटनासाठी उपलब्ध नाहीत, पण नेहमीच माननीय आमदार मोदय यांचा या बल्याणी प्रभागावर प्रेम राहिलेले आहे आणि त्यांच्यामार्फत आज या कामांना सुरुवात होणार आहे। आपण बघत असतो आता या 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे, याची आचारसंहितेची बाब लक्षात घेऊन माननीय आमदार मोदय यांनी दुःख असतानासुद्धा त्यांचे भाऊ नगरसेवक जयवंत भोईर साहेब यांना या उद्घाटनासमयी पाठवून कुठे
लोकांची गैरसोय होऊ नये होऊ नये आणि कामे थांबू नये यासाठी आज त्याचे उद्घाटन करण्यात आले। आणि आज माझ्या प्रभागामध्ये 2 करोड कामांचा विकास निधीचा आज इथे उद्घाटन झालेले आहे आणि ही कामे लवकरच मार्गी लागणार आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।